महाराष्ट्रीयन रेसिपीजमध्ये वालाची भाजी किंवा बिरडा याला खूप महत्त्व आहे, कारण कोणताही सण असो, उपवास असो किंवा शुभकार्य असो, वालाचा बिरडा हा आवडीने आणि नेमाने बनवला जातो, याशिवाय जेवणाला मजाही नसते. वालाची भाजी तुम्ही नेहमी बनवत असाल तर तुम्हाला माहीत असेलच की वाल शिजायला खूप वेळ लागतो, कारण वाल हे शिजायला जड असतात. तर आजच्या या रेसिपीमध्ये वाल कसे कमी वेळेत लवकर शिजवून घ्यायचे आणि कशी कमी वेळेत भाजी तयार करून घ्यायची यासाठी टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत. सोबतच साध्या सोप्या पद्धतीने पण चविष्ट असा मसाला कसा बनवायचा तेही इथे मी शेअर केलेलं आहे. चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी घरीच भिजवून आणि मोड आलेले वाल घेतलेले आहेत. 2 दिवसाआधी मी वाल चांगले भिजत ठेवलेले होते आणि त्यांना मोड आणण्यासाठी मग कापडामध्ये बांधून ठेवलेले होते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वालाला किती मस्त मोड आलेले आहेत. असेच मोड आलेले वाल आपल्याला भाजीसाठी घ्यायचे आहेत. त्याची चव खूप चांगली येते. बहुतेक वेळा वाल सोलताना त्याच्या साली पटकन निघत नाही आणि सोल्याला खूप वेळ लागतो, तर अशा वेळी थोडंसं गरम पाणी घालून त्यामध्ये ठेवायचं आणि नंतर आपण सोल्याला घेतलं की साली पटापट निघतात आणि वाल पटकन सोलून होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं वाल कसे लवकरात लवकर शिजवायचे यासाठी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स मी इथे शेअर करणार आहे. तर वाल आधी सर्वात धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता मी या ठिकाणी वालाबरोबर एक बटाटाही घेतलेला आहे, कारण वाल आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. याआधी तुम्ही वाल आणि बटाट्याची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि तुम्हालाही खूप आवडेल. आता कुकरमध्ये आपण वाल शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला अगदी कमी पाणी घालायचं आहे. इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे आणि हे 125 ml पाणी आहे. तर आपल्याला एवढंच पाणी एवढ्या वालाला घालून घ्यायचं आहे. पाणी घातलेलं ते आपल्याला दिसणार नाही, पण ते तळाशी असेल आणि वाल बुडेपर्यंत पाणी अजिबात घालायचं नाही, कारण वाल भिजलेले आहेत आणि कुकरमध्ये शिजवताना ते पटकन शिजतात. तर आपल्याला कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वाल शिजवताना कुकरची एक सिटी यायच्या आधीच आपल्याला गॅस फ्लेम बंद करून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपले वाल शिजत आहे तोपर्यंत आपण पटकन वाटण तयार करून घेऊया. सर्वात आधी मी इथे कच्चं वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी 1 कप ओला खोबरा मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुका खोबराही घेऊ शकता, पण या वालाच्या बिरड्यामध्ये ओल्या खोबऱ्याची चव खूप छान येते. सोबतच या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखटाच्याही मिरच्या घेऊ शकता. सोबतच मी या ठिकाणी 1/2 चमचा जिरंही घेतलेला आहे. आता इथे लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी घालून अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी कांदा परतून घेणार आहे. इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतला तर तो लवकर परतला जातो. सोबतच आपण यामध्ये लसूण आणि आलं घालणार आहोत. या ठिकाणी मी 6 ते 7 लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे. तेही आपल्याला या कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं आपल्याला मंद आचेवर कांदा लसूण आणि आलं चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा आपला मस्त लालसर फ्राय झालेला आहे. तर आता गॅस फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तूंना आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर कांदा चांगला थंड झाला की आपल्याला याला मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि एकही पाण्याचा थेंब न घालता आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी पाण्याचा वापर न करता मस्त असं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. कुकरची एक शिट्टी यायच्या आधीच मी गॅस बंद करून घेतलेला होता आणि पूर्णपणे प्रेशर रिलीज झाल्यानंतर आता झाकण खोलून घ्यायचं आहे. खूप कमी पाण्यामध्ये हे वाल इथे शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत इथे वाल आहेत. जास्तही शिजलेले नाहीत किंवा कमी शिजलेले नाहीत. बोटाने दाबून बघितले तर वाल अगदी सहजपणे दाबले जात आहेत. अशाच प्रकारे आपल्याला वाल शिजवून घ्यायचे आहेत. खूप जास्तही नाही, खूप कमीही नाही. बटाटा पण या ठिकाणी व्यवस्थित शिजलेला आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे आधी वाल शिजवून घ्या कुकरमध्ये, नंतरच त्याची भाजी करा. तर यामध्ये आपला खूप वेळही वाचतो आणि कुकिंग प्रोसेसही कमी होते. आपली इथे भाजी बनवायची सगळी तयारी झालेली आहे. वाल शिजून तयार आहेत आणि वाटणेही तयार आहे. तर आता आपण पटकन फोडणी घालून घेऊया. बाजूला इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं या ठिकाणी मस्त फुललेलं आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम आपल्याला थोडंसं स्लो करून जे आपण कांद्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी जेवढं वाटण तयार केलेलं होतं तेवढं सगळं वाटण मी या ठिकाणी घालून घेतलं आहे.
आता या ठिकाणी आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत। ह्यामध्ये मी पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे। मिरची पावडर आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे आणि या ठिकाणी मी थोडंसं हे गरम मसाला पावडर घातलेलं आहे, कारण आपण खोबऱ्याचं वाटण वाटलं होतं त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घातलेल्या होत्या, तर थोडंसं तिखट आता आपल्याला कमीच घालायचं आहे। कांद्याची पेस्ट आणि हे सगळे मसाले फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला थोडंसे परतून घ्यायचे आहेत। कांदा ऑलरेडी आपण भाजून घेतलेला होता त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे। आता या ठिकाणी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून या मसाल्यामध्ये 1/2 मिनिट परतून घ्यायची आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर तेलामध्ये चांगली परतून झालेली आहे। लगेच आता आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही खोबऱ्याचं वाटण वापरू शकता। जर तुम्हाला थपथपीत किंवा कमी रश्याची भाजी बनवायची असेल तर वाटण थोडंसं कमी घ्या आणि तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर थोडंसं वाटण जास्त घालायचं आहे। आता या वाटणाला पाणी न घालता 2 ते 3 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। खोबरा न भाजताच मी या ठिकाणी वापरलेला होता त्यामुळे 2 ते 3 मिनिटं जास्त मी याला परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता वाटणाला मस्त तेल सुकलेलं आहे। तर आता या ठिकाणी आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून सुद्धा इथे वापरू शकता, पण टोमॅटो पेस्टपेक्षा जर चिरलेले टोमॅटो वापरला तर या भाजीला जास्त चांगली चव येते। टोमॅटो वाटणामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून हे वाटण मी परत शिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता तेल पण मस्त सुटलेले आहेत आणि टोमॅटोज पण या ठिकाणी मस्त सॉफ्ट झालेले आहेत। वाटणामध्ये टोमॅटो चांगले शिजले की आपल्याला लगेचच हे आपले शिजवलेले वाल आणि बटाटे घालायचे आहेत। आता लगेचच आपल्याला वाल आणि बटाटे या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मला या ठिकाणी थोडीशी थपथपीत अशी भाजी बनवायची आहे, म्हणजे जास्त रस्सा नको आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं कमी वाटण घेतलेलं आहे। वाल शिजवताना मी मिठाचा वापर केलेला नव्हता, तर आता चवीप्रमाणे या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी आता मी 1 ते 1.5 कप पाणी घालून थोडासा घट्टसर असा रस्सा बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालून रस्सा घट्टसर किंवा पातळसर करू शकता। आधी वाटण जर आपण चांगलं शिजवून घेतलं, तेलामध्ये चांगलं परतून घेतलं, तर या भाजीमध्ये जास्त पाणी घालायची गरज पडत नाही, कारण वाल आधीच आपण कुकरला चांगले शिजवून घेतलेले आहेत, तर उगाच आपल्याला याला जास्त वेळ शिजवत बसायची गरज पडत नाही। आता फक्त याला कव्हर करून आपल्याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटं गॅसचा फ्लेम हाय करून मी हा रस्सा शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त या ठिकाणी तेल पण सुटलेलं आहे आणि आपली वालाची भाजी या ठिकाणी तयार आहे। लगेचच आता आपल्याला गॅस फ्लेम इथे बंद करून घ्यायचा आहे आणि वरून चांगली मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर अगदी कमी वेळात म्हणजे 1/2 तासाच्या आत आपली ही वालाची भाजी शिजून तयार आहे। शिवाय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या मसाल्यामध्ये ही वालाची भाजी खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करून नक्की ट्राय करा। तुम्हालाही ही वालाची बिरड्याची रेसिपी नक्की आवडेल। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच दिलेली बेल बटन प्रेस करा। बेल बटन प्रेस केल्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तुम्हाला माझा जर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। ज्यांनी कोणी माझा हा रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांचे मनापासून धन्यवाद। चला तर परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हसत खेळत राहा आणि आनंदी राहा।